तोपर्यंत मी प्राण सुद्धा सोडणार नाही, मी स्वस्त बसणार नाही। चोर चोर मौसेरे भाई अशी या दोघांची गत आहे। भ्रष्टाचाराच्या बाबतीत हे दोघही पोलीस आयुक्त, एक माजी पोलीस आयुक्त आणि आताचे नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहे, हे दोघही भ्रष्टाचाराच्या बाबतीत जुळे भाऊ आहे। आधी न्याय व्यवस्थेचं धोरण होतं की 100 अपराधी सुटले तरी चालतात, परंतु एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नाही। परंतु परमवीर सिंग आणि अमितेश कुमार सारख्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे हे न्याय व्यवस्थेचं धोरण बदलून गेलेलं आहे। हा ट्रेंडच मुळात बदलून गेलेला आहे। आताचा ट्रेंड झालेला आहे की 100 आरोपी सुटले तरी चालतात, परंतु एका निर्दोषाला शिक्षा झालीच पाहिजे। आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर जी कारवाई झालेली आहे, ती सूडबुद्धीनी राजकीय द्वेषापोटी झालेली कारवाई, अतिशय दुर्दैवी कारवाई झालेली आहे। अमितेश कुमार हे मुर्द्याच्या सुद्धा टाळूवरचं लोणी खाणारा पोलीस आयुक्त आहे। वेश्यांना तर या पोलीस आयुक्तांनी सोडलंच नाही, त्यांचे मानव अधिकार, त्यांचे फंडामेंटल राईट्स हे तर पायदळी तुळवले, परंतु अमितेश कुमारनी आता हिजड्यांना सुद्धा सोडलं नाही आहे। तृतीय पंथी जे आपलं पोट भरण्यासाठी रस्त्याच्या कडेवर उभे राहून भीक मागतात, त्यांच्यावर सुद्धा या पोलीस आयुक्तांनी अंकुश आणलेले आहेत। त्यांना सुद्धा दंडे मारून त्यांना सुद्धा लॉकअपमध्ये हा पोलीस आयुक्तांच्या ऑर्डरवर त्या भागातले पोलीस निरीक्षक त्या भागातला पोलीस स्टेशन करत असते। नागपुरातले जे तृतीय पंथ्यांचे जो समूह आहे, जी त्यांची युनियन आहे, त्यांनी मला या संदर्भात माझी काल परवाला भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली। जे आदिवासी महिलेचं प्रकरण आहे, सुजाता मसरामचं प्रकरण, लेट जस्टिस इज डिनाईड जस्टिस, उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायाच्याच बरोबरीचा असतो। एवढे दिवस तिला न्याय मिळण्यासाठी लागत आहे, याच्या मागचं एकमेव कारण आहे पुरावे नष्ट करणं। कारण या प्रकरणात अमितेश कुमार सुद्धा सामील आहे, तो सुद्धा या प्रकरणात कुठे ना कुठे आरोपी आहे। कारण संबंधित सट्टा किंग कडनं याला मोठी रक्कम कुठेतरी मिळाली असेल, ह्याचे खिसे कुठे ना कुठे गरम झाले असतील, म्हणून त्या महिलेच्या तक्रारीवर अजूनपर्यंत सुनवाई होत नाही, न्याय मिळत नाही। एका आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोकावे लागतात, यापेक्षा शोकांतिका पुरोगामी महाराष्ट्राची आणि उपराजधानी नागपूरची काय असू शकते। परंतु या संदर्भात महाराष्ट्र महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत, सन्माननीय रूपालीताई चाकणकरजी, ज्या आमच्या पक्षाच्या महिला अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांच्याकडे मी या महिलेला, पीडित महिलेला घेऊन जाणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी मैदान सोडणार नाही। जोपर्यंत अमितेश कुमारवर ॲट्रॅसिटीच्या अंतर्गत गुन्हे दाखल होत नाही, संबंधित झोन 2 ज्या उपायुक्त आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मी प्राण सुद्धा सोडणार नाही, मी स्वस्त बसणार नाही। आणि गृहसचिवांकडे, गृहमंत्र्यांकडे, मंत्रालयात सगळ्यात चुकीच्या ब्रीफिंग इकडनं अमितेश कुमार पाठवत असतो। SB डिपार्टमेंट फेलियर डिपार्टमेंट झालेलं आहे, चुकीचा अहवाल तिथे पाठवल्या जातो, भाजपच्या लोकांना कुठे पदरी घेतल्या जाते आणि भाजप विरोधी पक्षांना उघड्यावर आणण्याचा अमितेश कुमारचा मनसुबा आहे। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत गंगा जमुना प्रकरणात। अरे उलटा चोर कोतवाल को डाटे, या अमितेश कुमारवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। नागपूरच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिलं जाईल की हा पहिला पोलीस आयुक्त आहे की येणाऱ्या प्रत्येक 15 याला उच्च न्यायालयाची नोटीस येते। व्हॉट अ शेम ऑन पोलीस डिपार्टमेंट। या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलीस विभाग कुठे ना कुठे बदनाम होतो, महाराष्ट्र पोलिसांवर गालबोट लागल्या जाते। या माणसाला तर ह्याची ट्रान्सफर तर सोडा, ही शुड बी टर्मिनेटेड।
आधी तर आमची मागणी होती की याची ट्रान्सफर झाली पाहिजे, परंतु याच्यावर तर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अमितेश कुमारला. सट्टा बाजाराला इथे पूर्ण फेवरेबल कंडिशन त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. सट्टा बाजार, सट्टा किंग, क्रिकेट बुकी, बार बाला, सगळे खुले आम काळे धंदे चालू आहेत. फक्त दंडा यांचा गंगा जमुनावरच्या शोषित महिलेंवर, कारण तिकडनं यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. गंगा जमुनातल्या त्या वेश्या वारांगना माता बहिणी पाहिजे तसा हप्ता यांना पुरवत नाही. आणि सो कॉल्ड आय टी कंपनीच्या नावावर जे ऑफिसेस कार्यरत आहे तिकडनं याला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ होतो. मग त्यांचा धंदा फल फुलना चाहिए म्हणून या महिलेंवर, कारण या आय टी कंपनीजच्या पडद्याच्या आड अनेक गैर कामं होतात, महिलांचं शोषण होते, महिला परप्रांतात पुरवल्या जातात, त्या लोकांना मुबलक, त्या लोकांना फेवरेबल ॲटमॉस्फिअर बिझनेससाठी प्रोव्हाइड करण्यासाठी अमितेश कुमारनी गंगा जमुनाचं हे सगळं जे आहे महिला आहेत यांच्या पोटावर गदा मारलेली आहे. आम्ही स्वस्त बसणार नाही, याच्या विरोध आम्ही पुढे शासकीय, सामाजिक आणि न्यायिक लढाई लढणार. अरे तो मुन्ना यादव एक नंबरचा मूर्ख आहे. उद्याला जर का मी माझ्या घरच्या कोणत्या महिलेचा खून केला आणि मीडिया समोर म्हटलं अरे ये खून थोडी आहे, मैंने तो मेरे घर के ही माँ को मार डाला, मैं तो मेरे घर के ही बहन को मार डाला, गुन्हा शेवटी गुन्हा असतो, तो कुटुंबियांवर करा किंवा समाजाच्या इतर घटकांवर करा, गुन्हा शेवटी गुन्हा आहे. क्राईम इज क्राईम. तुम्ही घरच्या महिलेवर बलात्कार कराल आणि म्हणाल की अरे मैंने तो बलात्कार अपने घर के लड़की पे किया है, मैंने बाहर के लड़की पे थोड़ी बलात्कार किया है, म्हणजे चोरी तो चोरी ऊपर सीना चोरी, म्हणजे ही हास्यास्पद बाब आहे. काय स्टेटमेंट देता आणि अशा माणसाला माननीय देवेंद्र फडणवीसच्या शिफारसीवर काही कोणता आयोग मिळालाय, त्या आयोगाचा अध्यक्ष होता हा कामगार कल्याण मंडळाचा अध्यक्ष केलं, राज्यमंत्र्याचा दर्जा अशा क्रिमिनल माणसाला दिला. असे क्रिमिनल पार्श्वभूमी असलेले लोक यांना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत यांना उमेदवारी नाकारली पाहिजे, यांच्या कुटुंबियांना उमेदवारी नाकारली पाहिजे. बेशरम काय ते लोक, म्हणजे काही लाज शरम राहिलेली नाहीये. घरच्या लोकांवर प्राणघातक हमला करतात, हाफ मर्डरचे तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत, ॲट्रॅसिटीचे तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत, खंडनींचे तुमच्यावर गुन्हे दाखल आहे, भूखंड हडपण्याचे तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत. आणि अशा लोकांच्या घरच्या महिलांना तुम्ही कॉर्पोरेशनची तिकीट देता, अशा माणसाला तुम्ही कामगार आयोगाचा अध्यक्ष बनवता. व्हॉट अ शेम. हीच का भाजपची संस्कृती, हेच का देवेंद्र फडणवीसची संघ संस्कृती, हीच का नितीन गडकरींची संघ संस्कृती. संघ संस्कृती हे असे काम करायला सांगतात, अशा लोकांना उमेदवारी द्यायला सांगतात, अशा लोकांना पदरी लपवण्याची तुमची संघाची भूमी आहे. शेम ऑन दिस.